कागल तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणारी वेदगंगा नदी दोन दिवस झालेले असले तरी पावसामुळे काल मध्यरात्री पात्राबाहेर पडली. वेदगंगा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली गेले असून नदी काठावरील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 2019 आणि 2021 साली आलेल्या महापुरामुळे वेदगंगा नदी काठावरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी पशुहानी यांचा समावेश होता. यंदा प्रशासनाने या आपत्ती विरुद्ध लढण्यासाठी तयारी केली असून पाटगाव धरण क्षेत्रात सध्या 48% इतका पाणीसाठा असून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, त्यामुळे हे धरण लवकर भरेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. सर्व नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन आम्ही कोल्हापुरी कारभार या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून करत आहे. कोल्हापुरी कारभारसाठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार.